केंद्र सरकार द्वारा यलगार परिषद की जांच एनएसआई को सौंपी है, जो कि पुरोगामी दलित व आंबेडकरवादी आंदोलन को ही नक्सलवादी ठहराने की साजिश केंद्र सरकार की है। ऐसा आरोप महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष व महसूल मंत्री बाड़ा साहेब थोरात इन्होंने किया है। थोरात ने यलगार की जाँच पर कहा कि यलगार का मंच पुरोगामी विचारों का था, वह कवि, साहित्यिक और विचारवंत थे। साथ ही थोरात ने कहा कि आंबेडकरवादी विचारों को नष्ट करने की कोशिश कर रहे हैं, जो कि पूरे देश के काफी चिंता का विषय है। यलगारचा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय हा आम्हाला खूप काळजीचा वाटतो आहे। एक पुरोगामी व्यासपीठ ते होतं, कदाचित कुणी वेगळं वागलं असेल, काही पुरावा असेल तर त्या बाबतीत आम्ही त्याची बाजू घेणार नाही, परंतु जे कवी होते, विचारवंत होते, त्यांनी पुरोगामी विचार मांडला, त्यांची चौकशी याचा अर्थ आम्ही पाहिलं की दाभोळकरांना मारलं गेलं, कलबुर्गींना मारलं गेलं, पानसरेंना मारलं गेलं, आता ह्या पुरोगामी विचाराच्या विचारवंतांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न हा चाललाय काय असं वाटतं। कधी असंही वाटतं की जी पुरोगामी चळवळ आहे, आंबेडकरवादी दलित चळवळ आहे, तिलाच नक्सलवादी ठरवण्याचा हा डाव आहे काय? आणि हा हे सगळंच काळजीचं आम्हाला वाटतं। एनआयएकडे तपास देणं, त्याची वेळ, काळ हे सगळंच पाहिलं तर संपूर्ण समाज, संपूर्ण महाराष्ट्र देश याच्याकडं काळजीच्या स्वरूपानं पाहतोय, संशयास्पद स्वरूपाने पाहतो आहे।